विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस पर अभिवादन करने जयपुर पहुंचे हजारों लोग। भारतीय संविधान के रचयिता विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस पर अभिवादन करने हजारों लोग जयपुर के डॉक्टर अम्बेडकर नगर उद्यान पहुंचे थे। महाराष्ट्र के पूर्व मंत्री चंद्रकांत हंडोरे, सांसद राहुल शेवाले और पीपल्स रिपब्लिकन पार्टी के प्रमुख जोगेंद्र कवाड़े ने पुष्प अर्पित कर अभिवादन किया। इस दौरान हजारों की संख्या में लोग आए थे। हर वर्ष मौजूद रहने वाले स्थानीय विधायक प्रकाश फातरपेकर की आंखों का ऑपरेशन होने के कारण नहीं पहुंच सके, लेकिन उन्होंने बाबा साहेब को अभिवादन किया। यहां पुलिस, बीएमसी और प्रशासन ने काफी अच्छा प्रबंध किया था ताकि किसी भी अनुयायी को तकलीफ ना हो। मुंबई के पत्रकारों ने भी यहाँ आने वाले लोगों के लिए बिस्किट और पानी का प्रबंध किया था। आइए देखते हैं एक विशेष रिपोर्ट। खरं म्हणजे सर्वोच्च उपनगरातल्या पत्रकारांच्या तर्फे हा जो स्टॉल लागला जातो प्रतिवर्षी, हा एक बाबासाहेबांबद्दल श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धाच्या प्रतिरूप येतं जे स्टॉल लागतो त्याला जनतेचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लागतो आणि ही जी अशीच प्रक्रिया यापुढे चालत राहावी, कारण बाबासाहेबांबद्दल प्रेम जे आहे आणि श्रद्धा आहे त्यासाठीच या सर्वांनी मिळून जो तुम्ही उपक्रम दाबवलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो। धन्यवाद। ओके, आता आम्ही शेती साहेबांचे खरंच स्वागत करतो। ते आज पहिली वेळेस आमच्या पत्रकारांच्या स्टॉलवरती आले, आम्ही भेट दिली आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन असो, बाबासाहेब आंबेडकरची जयंती असो, त्या प्रत्येक दिवशी आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही पाणी वाटत होतो। यही जानना होगा कि हर साल दर वर्ष हमारे डॉक्टर साहब अम्बेडकर दिन के अंदर जो लोगों को सहयोग किया जाता है और कर रहे हैं और आने वाले वक्त में भी बाबा साहब को जो नाम अभी जोड़ा गया, जब तक नाम रहेगा सूरज सब बाबा नाम रहेगा, उन्होंने जो संविधान लिखा है वो उनको हम कभी भूल नहीं सकते लाइफ में। आज जो सेवक लिए हम खड़े उन्हीं के लिए खड़े हैं, सेवक के लिए खड़े, जो यहाँ के जो लोग आए हुए वो भी बाबा साहब के लिए आए, हम भी बाबा साहब के लिए खड़े, उनकी सेवा के लिए खड़े। हमारे चैम्बर के सारे पत्रकार 6 दिसंबर को बाबा साहेब अम्बेडकर का महापरिनिर्वाण के हर सारे प्रोग्राम के देश के लिए हमारी तरफ से पुढच्या काळामध्ये लोक एकदम ग्रस्त झाले होते। मागच्या वेळेस पण आम्ही लोकांनी प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही स्वतः ते गेट उघडून आम्ही लोकांना प्रवेश दिला होता। आता याही वर्षी तसंच होणार आहे। कोविडचा काळ संपलेला आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण भारत देश शोकाकुल अवस्थेत आहे आणि या निमित्ताने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चेंबूरच्या वतीने तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज हा महानिर्वाण दिवसेंदिवस ही गर्दी वाढत आहे, लोकांमध्ये जागृती होत आहे। या जागृतीचा बाबासाहेबांनी जी ठिणगी टाकलेली आहे, जागृतीचा हा विस्तव कधीही विसणार नाही आणि बाबासाहेबांनी जे घालून दिलेले आदर्श आहेत ते आज इतरही लोकांना, इतर समाजातल्या लोकांना, सर्व बहुजन समाजाला आज ते समजायला लागलेले आहेत। त्यामुळे दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून आम्ही सर्व त्यांनी जर बाबासाहेबांना वंदन केलेलं असेल, सर्व राजकीय पक्षाचे लोक, सामाजिक क्षेत्राचे लोक बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत। रांगेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त इथं प्रतिवर्षाप्रमाणे सर्व जनता जे एकत्रित बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला एकत्रित होते, अख्ख्या विश्वामध्ये एकच हे महामानव असे आहेत की ज्यांच्या दर्शनासाठी फक्त गावखेड्यातून नाही, भारतातून नाही, तर अख्ख्या जगभरातून चैत्यभूमीला जे नतमस्तक होतात त्याचं एकमेव उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विश्वामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले पण असं भाग्य कोणालाच लाभलेलं नाही जे बाबासाहेबांना लाभलेलं आहे आणि दिवसेंदिवस ती गर्दी वाढतच चाललेली आहे।
त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा नाही. इवन करोना काळात सुद्धा लोक लांबून दर्शन घेऊन जात होते, सर्व जग बंद होतं त्यावेळेस, परंतु बाबासाहेबांवर लोकांची श्रद्धा एवढी आहे की लोकांना फक्त बाबासाहेबांचा तो स्तूप बघितला चैत्यभूमीचा तरी समाधान मानून लोक त्यांचे दर्शन घेऊन जात होते. ही बाबासाहेबांची किमया हे अख्ख्या जगभरात आहे आणि बाबासाहेबांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. मी या निमित्ताने एवढंच बोलेन की बाबासाहेबांना वंदन करून मी इथेच थांबतो. धन्यवाद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीने, तमाम भीम सैनिकांच्या वतीने, जगातल्या सर्व शोषित पीडित जनतेच्या वतीने महामानवांना अभिवादन करतो. जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शोषित पीडित समाजाला न्याय मिळावा, शेवटच्या घटकापर्यंत जो माणूस आहे त्याला न्याय मिळावा यासाठी आपलं आयुष्य झिजवलं. आणि असं करत असताना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाला अहोरात्र मेहनत करून संविधान लिहून दिलं आणि आज त्या संविधानावरतीच भारताची लोकशाहीची वाटचाल चालू आहे. भारतातूनच नव्हे तर जगातले सर्वच बाबासाहेबांना या दिवशी आठवण करतात, अभिवादन करतात. उद्यासुद्धा चैत्यभूमीवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यपालांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलं जाणार आहे. देशाच्या संसदेमध्ये सुद्धा राष्ट्रपती पंतप्रधान यांच्या माध्यमातून सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन केलं जाणार आहे. आणि दरवर्षी लाखोच्या संख्येने गर्दी वाढत आहे. आपण बघत असाल चैत्यभूमीवरती सुद्धा एक जनसागर लोटला आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये चेंबूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी सुद्धा आंबेडकरी अनुयायी मोठ्या उत्साहाने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करतो. खरं पाहिलं तर समस्त भारतीयांसाठी 6 डिसेंबर हा एक काळा दिवस आहे, कारण या भारत देशाचे नव्हे पूर्ण विश्वाचे एक रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या दिवशी महापरिनिर्वाण झालं. आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी, फक्त आणि फक्त अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचारांचा वारसा हा पुढे नेण्यासाठी इथे चेंबूरला डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आणि चैत्यभूमीला नतमस्तक होण्यासाठी लोक एकत्रित येतात. ही जी भावना आहे, हे करत असताना लोक अगदी शांतता प्रिय पद्धतीनं, फक्त मुंबईला नव्हे, नागपूरला नव्हे, तर पूर्ण देशात आणि परदेशात सुद्धा आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. कारण फक्त अनुसूचित जाती जनजाती नव्हे तर समस्त महिला वर्ग किंवा जे अभ्यासू लोक आहेत, ज्यांनी अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, ते प्रभावित झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी लेखणीतून, तर त्यांना ते अभिवादन करतात. आणि आजचा दिवस एकदम शोककुल असा दिवस आहे समस्त आंबेडकरी चळवळीच्या लोकांसाठी आणि समस्त जनतेसाठी. जय भीम. सगळ्यांना सप्रेम जय भीम.
खरं पाहिलं तर आज बाबासाहेबांचा जो महापरिनिर्वाण दिवस आहे हा आमच्या सर्व बौद्ध बांधवांसाठी फार दुःखाचा दिवस आहे आणि हा दिवस सगळे बौद्ध बांधव शोकाकुल अवस्थेत सगळं काय म्हणाल त्याला म्हणजे सगळे भीमसैनिक भीम बांधव बाबासाहेबांची आठवण करत असतात आणि अशा स्थितीमध्ये आज आम्ही चेंबूरमध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी आज आम्ही एकत्रित आलेलो आहोत. मी अजय चौरे, मी नागपूरहून आलेलो आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मी मागील 2-3 वर्षापासून रेग्युलर या चेंबूरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतो आहे. आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या माध्यमातून आपला जो कार्यकाळ जो आहे, आपला जो संघर्ष आहे हा चालू ठेवायला पाहिजे. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत, बाबासाहेबांचा विचार होता की बौद्ध धर्म पूर्ण संपूर्ण जगामध्ये आपल्या भारतामध्ये पसरायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 जे दीक्षाभूमीवर जे धम्म परिवर्तन केलं, समस्त हिंदू बांधवांना आपल्या बौद्ध धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्याच्यामध्ये आमच्या समाजाची सगळं सुधारणा झाली, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि बाकीच्या ज्या सोयीसवलती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगला एक घडून आलेला आहे. आणि हे बाबासाहेबांचं जे तत्त्व आहे आपण सर्वांनी आणि जगाने स्वीकारलेलं आहे, त्याच्यामध्ये मी या प्रसंगी बाबासाहेबांना अभिवादन करतो. जय भीम, जय भारत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का आज महानिर्वाण दिन है. फर्स्ट ऑफ ऑल हम सारे अम्बेडकराइट्स मूवमेंट के लोग बाबासाहेब आंबेडकर जी को हम विनम्र भावे अभिवादन करते हैं. आप देखेंगे कि पूरे देश भर 6 दिसंबर और 14 अप्रैल को पूरे देश के लोग बाबा साहब को अभिवादन करने के लिए इकट्ठा होते हैं. इसका मतलब आप समझते हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने पिछड़े वर्ग, गरीब लोगों के लिए और इस देश के लिए इतना बड़ा काम किया है. भारतीय संविधान उन्होंने दिया और संविधान के तहत उन्होंने गरीब लोगों को और सारे लोगों को अधिकार दिया और वो अधिकार के वजह से हमारे गरीब जो वर्ग है, पिछड़े हुए समाज है, उनको अधिकार प्राप्त होने के बाद आज उनकी प्रगति हो रही है. और ये सारी देन बाबा साहब अम्बेडकर जी की है. बाबा साहब अम्बेडकर जी ने नॉट ओनली डाउन ट्रोडन, दलित, आदिवासी इसके लिए काम नहीं किया, बल्कि पूरे देश के लिए उन्होंने काम किया और इसके लिए उनको संविधान का शिल्पकार माना जाता है. आज भी हम याद करते हैं कॉन्स्टिट्यूशन को, बाबा साहब अम्बेडकर जी ने जो कॉन्स्टिट्यूशन दिया है उसको याद करते हैं, क्योंकि देश का 75वां अमृत महोत्सव स्वतंत्रता का चल रहा है और फिर भी हमारी राज्य घटना दीप स्तंभ की तरह हमारे देश को मार्गदर्शन करती है और आने वाले हजारों साल ये दीप स्तंभ की तरफ मार्गदर्शन करेगी. हम चाहते हैं कि हमारे सारे लोग, भारत देश के लोग, जातिवाद, धर्मवाद इसको बाजू में रखते हुए सद्भावना, प्यार, मोहब्बत, भाईचारा, छुआछूत ये सब बंद करके इस बाबा साहब अंबेडकर जी ने जो दिया हुआ रास्ता है, जो समानता, अहिंसा, न्याय, समता, इस मार्ग के ऊपर हमारा देश अगर चलता है तो दुनिया का सबसे बड़ा शक्तिशाली देश हमारा भारत रहेगा. आज हम सारे लोग यहाँ पर इकट्ठे हुए हैं, बाबा साहब को अभिवादन करते हैं. विश्वभूषण, भारत रत्न, बोधिसत्व, राष्ट्र निर्माता परम पूजनीय बाबा साहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या 66व्या
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देश बाबासाहेबांना अभिवादन करते आहे, त्यांची आठवण करते आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं, भारतीय संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्वप्न आहे। ज्या भारतीय समाजव्यवस्था समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व या आधारावर आमचा देश उभा आहे, आणि बाबासाहेबांचं स्वप्न मी मागाशी म्हणालो की माझा भारत देश जगाची महाशक्ती बनला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न होतं, आणि त्या स्वप्नाची पूर्तता संविधानाच्या माध्यमातून व्हावी ही बाबासाहेबांची संकल्पना होती। आज देशामध्ये अनेक प्रकारची अस्थिरता आहे, अस्वस्थ जनता अस्वस्थ आहे, परेशान आहे, त्याचं एकमात्र कारण जर कोणतं असेल तर ज्यांच्याकडे सत्ता आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा इबारे इतबारे त्याचं पालन करत नाही, ही सर्वात मोठी अडचण आहे। ज्या दिवशी आमचा देश, आमच्या देशाचे सत्ताधारी वर्ग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा प्रामाणिकपणे अंमलबजावणी करेल, तो खऱ्या अर्थानं या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य देखील निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। केवळ मुंबई आणि महाराष्ट्राचं देशाचंच नव्हे, जगभर बाबासाहेब आंबेडकरांचे मग जयंती असेल किंवा महानिर्वाण दिवस असेल, हा संपूर्ण जगभर साजरा केला जातो। हे भाग्य इतर कोणत्याही नेत्याला लाभलं नाही, जे भाग्य परमपूज्य बाबासाहेबांना लाभलं, कारण बाबासाहेबांनी जे काम केलं, जी मानवतेची सेवा केली, सर्व धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा जो संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न केला, जे दबे कुचले लोक जे होते, डिप्रेस क्लासेस होते, दलित वर्ग होते, आदिवासी होते, अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला। आमचा देश अनेक जाती, हजारो जातीमध्ये विभागलेला आहे, अनेक धर्म आमच्या देशामध्ये आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक प्रांत आमच्या देशामध्ये आहेत, या सर्वांना जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं, आणि म्हणून संपूर्ण देश आणि जगातील तमाम शोषित पीडित जनता बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनी त्यांना अत्यंत अंतःकरणापासून अभिवादन करते। मी देखील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, तमाम देशाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना मी हार्दिक अभिवादन करतो, श्रद्धांजली देतो। जय भीम, धन्यवाद।